शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणे तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाईन फ्रॉड करणे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती. या प्रकरणी तांत्रिक यंत्रणांचा वापर करून पोलिसांच्या या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आफताब ढेबर, मनीष कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान अशी तिघांची नावं आहेत. ही तिघेही सिम कार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने बनावट सिम कार्ड तयार करत असल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचं उघड झालं आहे. त्यांच्याकडून जवळपास 2600 ब्लॉक सिम कार्ड, 800 ऍक्टिव्ह सिम कार्ड, 30 मोबाईल, 2 राऊटर, लॅपटॉप, 50 क्रेडिट डेबिट कार्ड, 20 चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांनी हे सिम कार्ड देशातील विविध राज्यातील भामट्यांना पुरवले असून दुबई, चेन्नई, कमोडिया, चायना सारख्या देशात देखील विक्री केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय टोळी असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांनी याआधी किती भामट्यांना सिम कार्ड विक्री केली आहे आणि किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास सायबर सेलचे पथक करत असल्याची माहिती DCP पराग मनेरा यांनी दिली आहे. ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेल विभागाने एक नुकतीजी अनेक चांगली कामगिरी केलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, ॲडिशनल CP क्राईम उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलनी एक महत्त्वाचं जे आहे या सायबर क्राईम्स घडणारे जे आहेत त्याच्यामध्ये एक मोठं युनिट जे आहे डिटेक्ट केलेलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा जे आहेत टेलिफोनवरनं भीती दाखवून किंवा तुम्ही कुठला तरी एखादा शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्वॉल्व व्हा, तुम्हाला खूप पैसे मिळतील अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे खूप सारे प्रकार जे आहेत हे अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात घडण्यात आलेले आहेत. आपल्या ठाणे पोलिसांच्या सायबर सेलनी अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड हे करणारे, शेअर ट्रेडिंग फ्रॉड या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी जी आहे ब्रेक थ्रू त्यांनी मिळवलेला आहे. एक ही संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे ही या सायबर फ्रॉडच्या मागे चालते हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोव्हाइड करणारी एक मोठी गँग जी आहे ही आपल्याला हाताशी लागलेली आहे. सायबर सेलनी जवळपास 700 ते 800 फोनचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ज्या कुठल्या फोन्सवरनं त्यांनी केलेले आहेत ते सगळे आयडेंटिफाय करून छत्तीसगडमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे. आणि आफताब डेबर आणि मनीष कुमार देशमुख हे दोन आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत. तसेच दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे. हे तीन लोक जे आहेत हे आपले जे काही इनोसंट जे सिम कार्ड बायर्स आहेत त्यांचा डेटा इलिगल पद्धतीने त्यांच्याकडनं हस्तगत करून त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे डुप्लिकेट त्यांच्या नावाचा वापर करून सिम कार्ड्स हे बनवत होते. आणि हे अशा पद्धतीने सायबर फ्रॉड करण्यासाठी संपूर्ण देशभरात हे जे आहेत हे सिम कार्ड्स पाठवत होते. तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या ज्यावेळी रेड झाली त्यावेळी 800 ॲक्टिवेटेड सिम कार्ड्स हे आणि त्याच्यात व्हॉट्सअप इनेबल्ड होते, व्हॉट्सअप सुरू केलेलं होतं त्याच्यावर आणि त्यांचा वापर जो आहे तो एक आठवड्याभरात सुरू झाला असता वेगवेगळ्या युनिट्सला पाठवून त्यांच्या. तर त्यांच्याकडून आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे. सदरचे सिम कार्ड्स हे भारतभरात सर्व राज्यांमध्ये त्यांच्याकडनं पाठवले जात होते. त्यांचे जे काही हे ज्या टोळ्या ज्या ऑपरेट करतात त्या त्यांच्याशी यांचे संपर्क आहेत आणि त्याचाही तपास चाललेला आहे. त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई, कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहे ते सिम कार्ड्स पाठवत होते. कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्सकडून घेतले जातात असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे. तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलनी केलेली आहे आणि ह्याच्यात अधिक तपास चालू आहे.